लोकसभेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातनं काही उद्योग आता उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्याचा डाव भारतीय जनता पार्टी रचत आहे. ह्या डावाला हरून पाडण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. गुजरातच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता महाराष्ट्रातनं उद्योग पळवण्यासाठी, बॉलिवूड पळवण्यासाठी मुंबईमध्ये डेरा डालून बसलेले आहेत. आणि वास्तविक त्यांनी बैठका घेतल्या, त्या बैठकीतनं उत्तर प्रदेशचं व्हिजन सांगितलं, परंतु हे सर्व गोष्टी उत्तर प्रदेशमधनं जास्ती खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे. गुजरातच्या निवडणुका होत्या, महाराष्ट्रातले उद्योग पळवले, गुजरातमध्ये सरकार आणलं. 2024 उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक खासदार भारतीय जनता पार्टीला त्या राज्यातनं मिळतात म्हणून लोकसभेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातनं काही उद्योग आता उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्याचा डाव भारतीय जनता पार्टी रचत आहे. ह्या डावाला हरून पाडण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांच्या नोकरीचं आणि गुंतवणुकीचं संरक्षण सन्माननीय एकनाथ शिंदेंनी केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या या कुटील डावाला एकनाथ शिंदेंनी बळी पडता कामा नये, अशा पद्धतीने त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे.